नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चिकाडी या गावामध्ये जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार म्हणून सुरगाणा तालुक्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेतून म्हणजेच जलजीवन मिशन योजनेतून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला. कामाची वर्क ऑर्डर देखील झाली. या योजनेस मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध असल्याने कामे दर्जेदार व व्यवस्थित होतील अशी अपेक्षा उरली होती. सुरगाणा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चिकाडी या गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत चिकाडी या गावामध्ये पाईपलाईनचे काम निकृष्ट दर्जाचे चालू आहे. पाईपलाईनचे काम हे जमिनीमध्ये 3 फूट खोल असले पाहिजे असे स्पष्ट आदेश आहेत. मात्र चिकाडी या गावामध्ये पाईपलाईन वरती दिसून येते म्हणून चिकाडी गावातील नागरिकांनी पाईपलाईनवरती विरोध केलाय व गावातील महिलांनी हंडा मोर्चा काढला व घोषणाबाजी करण्यात आली. ग्रुप ग्रामपंचायत चिकाडी येथील सरपंच सदू बागुल, ग्रामसेवक मुरलीधर धूम, श्रमजीवी संघटना सुरगाणा तालुका अध्यक्ष राजू राऊत, उपाध्यक्ष सीताराम सापटे, सचिव दिनेश मिसाळ, ग्राम सदस्य श्रीराम मोरे, विलास गायकवाड, एकनाथ शिंदे, दिनेश गवळी व महिला कुसुबाई गांगुडे, भीमा राऊत, रंजना गवळी, भागीबाई धूम, जनाबाई गवळी आदींसह ज्येष्ठ नागरिक महिला उपस्थित होते.